हरिओम, मी जितेंद्र शिवशंकरपाळ, औंध उपासना केंद्र पुणे. मी कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स ही US बेस्ड कंपनी आहे, तिथं प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कामाला आहे. तर हा आजचा अनुभव माझा 2018 जुलै 25 आहे. तर त्यावेळेस माझ्याकडे 40 लोकांची टीम आहे ॲज अ आय टी मॅनेजर. सो 40 लोकांची टीम मी हँडल करतो. तर टीम बिझी होती बिकॉज ऑफ प्रोजेक्ट डिलिव्हरेबल्स. तर मी एकटा खाली कॅन्टीनमध्ये जेवण करायला जायला निघालो लिफ्टने. तर लिफ्टमध्ये जाताना मी एकटा होतो त्यावेळेस, आणि मला थोडं चक्कर आल्यासारखं वाटलं. तर मला वाटलं की चला जेवणाला उशीर झाला आहे म्हणून थोडे चक्कर येत असतील उपाशीपोटी. तर मी जेवण वगैरे केलं, तर जेवण करून कॅन्टीनमधून परत लिफ्टपर्यंत येताना परत मला चक्कर यायला लागले. तर आमचं इन हाऊस डॉक्टर असतो कंपनीमध्ये, तर मी त्यांच्याकडे गेलो. तर त्यांनी माझं ब्लड प्रेशर वगैरे चेक केलं. त्यांनी म्हटलं की तुम्हाला ब्लड प्रेशरचा काही त्रास आहे का? म्हटलं नाही, काहीच प्रॉब्लेम नाही आतापर्यंत. तरी त्यांनी माझं ब्लड प्रेशर चेक केलं, तर इट वॉज 120/80, ॲब्सोल्युटली नॉर्मल. मग मी आलो, पण तरी मी परत आल्यानंतर डेसवरानंतर मला चक्कर आल्यासारखं वाटलं. मग म्हटलं हे काहीतरी वेगळं दिसतंय, आपण डॉक्टरकडे जायला हवं, मोठ्या डॉक्टरकडे. तर मी एकटा निघालो गाडीने पार्किंगमधून आणि घरी यायला निघालो. तर गाडीत माझ्या पायाला मुंग्या यायला लागल्या आणि धडधड होत होती छातीत. पण मी एकटा ड्राईव्ह करत होतो, बाजूला म्हणजे मित्रही घेतलेला नव्हता, मी एकटाच निघालो होतो. आणि मग मी घरी वाईफला फोन केला की मला असं असं होतंय, तर मी आपल्या घराजवळच्या डॉक्टरकडे जातो, इलाइट म्हणून हॉस्पिटल आहे, तर तिथं तू ये डायरेक्ट, मी डायरेक्ट तिकडे जातो. तोपर्यंत मी आमच्या फॅमिली डॉक्टर सोयटकर म्हणून आहे, तर त्यांनाही फोन केला. त्यांनी ते सजेस्ट केलं की तिथे जाऊन ECG वगैरे कर, आणि मग ते तोपर्यंत मी ज्युपिटर किंवा एम्सला मी बेड बुक करून ठेवतो, कारण त्यांना माहिती होती की मला काय होतंय, बघ कसले सिमटम्स आहेत की बा हार्ट अटॅक आहे का काय याची. मग जेव्हा मी ECG करायला गेलो तिथं, तर त्यांनी मला काही सांगितलं नाही, का फक्त एवढं सांगितलं की ECG नॉर्मल आहे, ठीक आहे. म्हणजे जो माझा ब्लड प्रेशर कंपनीमध्ये चेक केलं इन हाऊस डॉक्टरने, तर 120/80 होता, आणि इथं तो 220/120 होता, 220/120. आणि मी एवढा हायफर झालेलो त्यावेळेस, आणि नुकतंच मी माझा ECG झाला, आणि तिथली जी इलाइटची ॲम्ब्युलन्स होती ती नुकतीच एका पेशंटला घेऊन बाहेर गेलेली होती, तोही लगेच येणं शक्य नव्हतो. त्यामुळे मी अजून चिडलो, कारण माझा ब्लड प्रेशर खूप वाढलेला असेल, त्यामुळे मी जास्त हायफर झालो होतो आणि चिडचिडा झालो होतो की बा तू कॅब तरी बोलव किंवा काहीतरी कर. म्हणजे मग त्यांनी मग बापू कृपेने तो ड्रायव्हर आला परत, जो गेलेलो होता तो 5 मिनिटात आला परत, आणि मला 2 जणांनी असं अक्षरशः धरून ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं आणि झोपवलं. तोपर्यंत मी फार हायफर होतो आणि मी फार घाबरलेला होतो की बाबा मी हॉस्पिटलपर्यंत सुद्धा जाईल की नाही हे मला वाटत नव्हतं, म्हणजे शक्यताच वाटत नव्हती, म्हणजे एवढं ब्लड प्रेशर वाढलेलं होतं. तर त्यांनी मला झोपवलं स्ट्रेचरवरती मध्ये ॲम्ब्युलन्समध्ये, आणि वाईफ तोपर्यंत आलेलो होती, ती पण बसली तिथं ॲम्ब्युलन्समध्ये, आणि फक्त ड्रायव्हर, आम्ही तिघंच जण. तर मी असं हँडल होतं, मी असं पकडून ॲम्ब्युलन्समध्ये झोपलो, आणि मला अक्षरशः बापू उभे दिसले तिथं. बापूंनी असं ते स्लीव्ज असे वरती केलेले होत्या, आणि बापू मला रागवत आहेत, अरे काय नाटक करतोय, चुप झोपचाप चुपचाप झोप. मी फक्त एवढं ऐकलं आणि मी एकदम नॉर्मल झालो. म्हणजे जो मनुष्य एवढा हायपर होता जस्ट बिफोर 1 मिनिट, तर तो एवढा शांत झाला. तर मी एम्स हॉस्पिटलला माझं बुकिंग झालेलं होतं डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे. मी एम्सला उतरलो, स्वतः उतरलो, म्हणजे चढताना मला 2 जण लागले, उतरताना मी एकटा उतरलो. आणि मी त्या ॲम्ब्युलन्सवाल्याला विचारतो की बाबा तुझा नंबर सांग गुगल पे, किती झाले अमाऊंट मी तुला पे करतो. म्हणजे मी एवढा नॉर्मल झालो होतो, फ्रॉम 210 to 2 एकदम नॉर्मल. आणि मला बापू प्रत्यक्ष दर्शन देत होता जोपर्यंत मी बेडवर ICU जात नाही तोपर्यंत. आणि जेव्हा मी झोपलो, जेव्हा डॉक्टरांनी मला अटेंड केलं, तेव्हा बापू दिसेन असे झाले मला तिथून. म्हणजे एवढा जबरदस्त आधार तो बापूंचा होता. आणि जेव्हा मी ऑफिसवरून इलाइट हॉस्पिटलला निघालो होतो, तेव्हा मिसेसने मला सांगितलं की तुम्ही कंटिन्यू मन सामर्थ्य दाता हा मंत्र, तारक मंत्र म्हणत राहा. ज्याच्याने मला, म्हणजे मी एकटा ड्राईव्ह करत असताना, हातपाय थरथर करत असताना, एवढा हायपर झालेला असताना मी एकटा गाडी दवाखान्यापर्यंत आणू शकलो, त्या फक्त बाप्पाच्या कृपेमुळे. आणि लगेच नेक्स्ट थर्सडेला मी थोडं नॉर्मल झाल्यानंतर, म्हणजे मी 1000 किलोमीटर पर डे गाडी चालवणारा मनुष्य, ऑफिसला सुद्धा जायचो ना मी. मला असं वाटायचं की आपण नेहमी हॉस्पिटलच्या जवळपासच राहायला हवं, जर परत जर मला काही अटॅक आला किंवा असं काही झालं तर मला लगेच कोणीतरी ॲडमिट करेल, म्हणजे एवढी ती भीती माझ्या डोक्यात घुसलेली होती. नंतर 2-3 आठवड्याने मला बापूंच्याच कृपेने आम्हाला कलादालांच्या ग्रुपतर्फे तिथं फोटो सेशन होतं बापूंबरोबर, तर तिथं बोलवलं होतं गुरुवारी. आणि त्या प्रवचनात बापूंनी हेच सांगितलं की आजचा जो रावण आहे आपल्या जीवनामध्ये, तो सगळ्यात मोठा रावण म्हणजे भीती. तर आपल्या मनातली जी भीती म्हणजेच रावण आहे, आणि त्याला आपण मारायचं आहे.
आणि त्या याच्यानंतर मी एवढा बिंदास्त झालो बापू कृपेने आणि चंडिकाकुलाच्या कृपेने की मी त्यानंतर पहिल्यासारखं नॉर्मल झालो. मला कसलीही भीती वाटत नाही आता. आणि याचं सगळं श्रेय बाप्पाच. लव यू डॅड.